मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा हा अत्यंत महत्त्वाचा असा प्रकल्प आहे, कोस्टल रोडचा प्रकल्प, आणि ह्याचं काम म्हणजे नरीमन पॉइंट ते वरळी सी लिंक एवढ्या मार्गाचं जे काम आहे ते मुंबई महापालिका करते आहे। आपण जाणून घेणार आहोत आत्ता या कामाचा वेग कसा आहे, किती काम झालेलं आहे आणि त्यातली काय आव्हानं आहेत। मुंबईकरांचा प्रवास होणार सुसाट। कोस्टल रोडच्या कामाला वेग। सर्वात मोठ्या कोस्टल रोडची निर्मिती। मुंबई महापालिकेचा अतिशय महत्वाकांक्षी असा प्रकल्प म्हणजे सागरी सेतू, सागरी महामार्ग। मी सध्या प्रियदर्शनी गार्डनच्या जवळच्या साईटवर आहे। पॅकेज 4 मधला हा भाग आहे आणि इथून सुरू होणार आहे ते एक मोठं टनल, आणि त्या कामाच्या ठिकाणी आपण आलेलो आहोत। आज या संपूर्ण प्रकल्पाची आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत, त्याचबरोबर या प्रकल्पाचं काम कुठपर्यंत आलं आहे हे सुद्धा आम्ही तुम्हाला सांगणार आहोत। चला तर मग निघूया या सागरी महामार्गाच्या सफरीवर। मुंबईच्या वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी उपाय म्हणून कोस्टल रोड अर्थात सागरी किनारा मार्गाची निर्मिती केली जाते। मुंबई महापालिकेने हाती घेतलेल्या या कोस्टल रोडच्या कामाला आता वेग आला। हा कोस्टल रोड मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा ड्रीम प्रोजेक्ट मानला जातोय। हा सागरी किनारा मार्ग मरीन ड्राईव्हच्या प्रिन्सेस स्ट्रीट पासून सुरू होणारा असून तो बोरिवली पर्यंत करण्याची योजना। सध्या नरीमन पॉइंट ते वरळी सीलिंग दरम्यानच्या टप्प्याचं काम मुंबई महापालिकेकडून केलं जात आहे। कोस्टल रोडच्या निर्मितीत समुद्रात किनाऱ्यालगत भराव, बोगदे आणि पुलांची निर्मिती केली जाणार आहे। विशेष म्हणजे या महत्वाकांक्षी प्रकल्पात 8 मार्गिकांची निर्मिती केली जाणार असून पादचाऱ्यांसाठी ही मार्गाची निर्मिती केली जाणार आहे। तसंच वाहनांची पार्किंग आणि बागेसाठीही जागा असणार आहे। मुंबई महापालिकेकडून 10.58 किलोमीटर लांबीच्या मार्गाची निर्मिती केली जाते। हे काम 4 भागात विभागण्यात आलंय। 2018 साली या कामाला सुरुवात झाली असून आतापर्यंत 20% काम पूर्ण झालंय। सध्या मुंबईत एकूण 6 ठिकाणी काम सुरू असून लोकांना फिरण्यासाठी 7.7 किलोमीटरची खुली जागा मिळणार आहे। डिसेंबर 2021 पर्यंत या प्रकल्पाचं 55% काम पूर्ण करण्याचं ध्येय निश्चित करण्यात आलंय, तर 2022 पर्यंत 85% काम पूर्ण होण्याची शक्यता। 2023 पर्यंत संपूर्ण काम पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे। नरीमन पॉइंट ते वरळी सी लिंक आणि वांद्रे ते बोरिवली अशा टप्प्यात या सागरी किनारा मार्गाची निर्मिती केली जाणार आहे। नरीमन पॉइंट ते वरळी सी लिंक या टप्प्याच्या कामाला वेग आला, मात्र वांद्रे ते बोरिवली या मार्गासाठी विविध परवानग्या मिळणं बाकी आहे। पुढच्या टप्प्याला परवानगी मिळाल्यानंतर कामाला सुरुवात होणार असून हा संपूर्ण प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मुंबईकरांचा प्रवास अधिक वेगवान होणार आहे। प्रणाली कापसे, News18 लोकमत, मुंबई। मुंबईचा हा कोस्टल रोड 4 टप्प्यांमध्ये पूर्ण केला जाणार आहे, त्यातला भाग 1, भाग 2 आणि भाग 4 काम मुंबई महानगरपालिका करते आहे। मुख्य अभियंता या प्रकल्पाचे विजय निगोट यांनी या सगळ्या संदर्भात माहिती दिली। आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांनी त्यांच्याशी संवाद साधला। मुंबईच्या वाहतुकीच्या आणि सौंदर्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असलेला कोस्टल रोड प्रोजेक्ट, या प्रोजेक्टचे मुख्य अभियंता विजय निगोट सर आपल्याबरोबर, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। मुंबई महानगरपालिकेचे प्रतिनिधी ते आहेत, त्यांच्याकडून आपण एकूणच या प्रकल्पाबद्दल जाणून घेणार आहोत। हा जो प्रकल्प आहे जो मुंबई महानगरपालिकेकडे आहे, नेमका हा प्रकल्प कसा आहे आणि मुंबईकरांना या प्रकल्पामुळे काय फायदा होणार आहे? हा जो किनारी रस्ता प्रकल्प किंवा कोस्टल रोड आहे, हा आपला प्रिन्सेस स्ट्रीट फ्लायओव्हरपासून चालू होतो आणि बांद्रे वरळी सिलिंगपर्यंत आहे। 10.58 किलोमीटर इतकी त्याची लांबी आहे। ह्या प्रकल्पामध्ये आपण 3 इंटरचेंजेस आहेत, तर ह्या 3 इंटरचेंजेस जे आहे, एक अमरसन इंटरचेंज आहे, दुसरा आहे हाजी अली इंटरचेंज आणि तिसरं जे आहे ते वरळी इंटरचेंज। तर ह्या तिन्ही इंटरचेंजची जी लांबी आहे ते 15.33 किलोमीटर इतकी आहे। या व्यतिरिक्त आपण कार पार्किंगसाठी तरतूद केलेली आहे। एक अमरसनला 200 पार्किंगची स्पेस राहील एवढं कार पार्किंग आहे, हाजी अलीला 1200 आणि वरळीला प्रत्येकी 2 कार पार्क आहेत,
तर तिथे 200 कार पार्क प्रत्येक 2 कार पार्किंगमध्ये राहील एवढी तरतूद केलेली आहे. या कोस्टल रोडमध्ये आपण 7.7 किलोमीटर इतका मोठा लांबीचा प्रॉमिनेड आणि 20 मीटर रुंदीचा प्रॉमिनेड निर्माण करतो आहे जो सी फ्रंट असेल म्हणजे जिथून आपल्याला समुद्राचं दर्शन होईल. जे आपल्याला सध्या फक्त मरीन ड्राईव्ह आणि वरळी सी फेस वगैरे या ठिकाणी मिळतो आहे तर आपल्याला हा मोठा सी फ्रंट उपलब्ध होणार आहे सामान्य सर्वसामान्य लोकांना प्रॉमिनेंटवरनं जाण्यासाठी. शिवाय आपण प्रिन्सेस स्ट्रीट फ्लायओवर ते बांद्रावरळी सीलिंगपर्यंत जे आपल्याला आता ट्रॅफिक कंजेशनच्या वेळी 1 तास लागतो आपण केवळ 10 मिनटामध्ये पोहोचू शकतो. अशा पद्धतीने आपली वेळेची बचत होणार आहे आणि संपूर्ण मुंबईकरांना उपयोगाला येईल फायद्याचा होईल असाच निश्चितपणे हा प्रकल्प आहे. या प्रकल्पामध्ये काही वैशिष्ट्य आहेत जसं म्हणजे आजपर्यंत केलं गेलेलं नव्हतं तसं आपण एक मोठं टनेल करतो आहे. इतकंच नाही तर आता कोरलसुद्धा आपण ट्रान्सलोकेट केलेले आहेत. काही वैशिष्ट्य आहेत या प्रकल्पाची जी कदाचित पहिल्यांदाच तुम्ही मगाशी म्हणालात की इंजिनियर म्हणून माझ्या वाट्याला हा प्रकल्प आला हे खूप बरं झालं मला त्याच्यातून बरंच काही शिकायला मिळणार आहे. तर काय अशी वैशिष्ट्य या प्रकल्पाच्या निमित्तानं तुम्हाला बघायला मिळणार आहे किंवा तुम्हाला शिकायला मिळणार आहे? हा प्रकल्प अभियांत्रिकीच्या दृष्टीने तुम्ही पाहाल तर हा एका प्रकल्पामध्ये काय नाही आहे. म्हणजे हा एक प्रकल्प प्रिन्सेस स्ट्रीट फ्लायओवर ते बांद्रे वरळी सीलिंग इथपर्यंत जर आपण पाहिला तर याच्यामध्ये ॲडग्रेड रोड आहे, त्याच्यानंतर टनेल्स आहेत, टनेल्ससुद्धा कर्वेचरचे टनेल्स आहेत, टनेलसुद्धा समुद्राखालून टनेल आहे, टेकडीखालून मलबार हिलखालून टनेल आहेत. म्हणजे टनेलमध्ये पण विविधता आहे. सगळ्या मोठ्या लार्जेस्ट डायमीटरच्या TBM भारतामध्ये खोदला जाणारा हा पहिला टनेल आहे. तर अशा पद्धतीने हे जे टनेल्स आहेत त्यानंतर रॅम्प्स आहेत, कट अँड कवर्स आहेत, रिक्लेमेशनचा रस्ता पण आहे. म्हणजे रिक्लेमेशन करून आपण त्याच्यावरती रस्ते बांधतोय, त्याच्यामध्ये आपण 20 मीटर वाईड एवढे प्रॉमिनेंट बांधतोय, त्याच्यामध्ये आपण समुद्र भिंत बांधतोय जी वेगळ्या प्रकारची समुद्र भिंत नॅचरल स्टोनचा वापर करून बांधतो आहोत. याच्या व्यतिरिक्त आपण ब्रिजेस बांधणार आहोत. ब्रिजेस बांधल्यानंतर आपण एक्झिस्टिंग रोडशी कनेक्टिव्हिटी राहावी म्हणून 3 ठिकाणी इंटरचेंजेस देत आहोत. तर इंटरचेंजेससुद्धा आपले 2 ते 3 लेअरमध्ये येणार आहेत. त्यामुळे तुम्हाला रस्त्याशी संबंधित किंवा समुद्राशी संबंधित अशा अनेक सगळे अनुभव एकाच वेळी मिळतील. अशा पद्धतीचा अभियांत्रिकीच्या दृष्टीने हा उत्कृष्ट असा प्रकल्प आहे. धन्यवाद सर. तर सर आपल्याला माहिती देतो की अभियांत्रिकीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आणि आगळा वेगळा प्रकल्प आहे, माझ्या अनुभवामध्ये भर घालणारा हा प्रकल्प असेल अशी प्रतिक्रिया आपल्याला सागरी महामार्ग जो आहे सागरी किनारी मार्ग याचा प्रकल्पाचे जे मुख्य अभियंता आहेत विजय निगोट सर ते माहिती देत होते. या कोस्टल रोडमुळे मुंबईकरांचा प्रवास सुसाट होणार आहे यात काही शंका नाही. खूप मोठमोठाले बोगदे आहेत कोस्टल रोड जेव्हा आपल्याला बनवायचा आहे तेव्हा, आणि ते बोगदे बनवण्याकरता टनेल बोरिंग मशीन महाकाय असं टनेल बोरिंग मशीन आणलेलं आहे. प्रियदर्शन येथून या बोगद्याचं काम सुरू आहे आणि तिथून आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांनी आढावा घेतला, बघूया. आता मी तुम्हाला दाखवणार आहे भारतातलं एक आश्चर्य. ते यासाठी कारण आत्तापर्यंत भारतामध्ये विशेषतः मुंबईमध्ये जेही मोठे प्रोजेक्ट झाले त्या मोठ्या प्रोजेक्टसाठी कधीही इतकं मोठं टनेल बोरिंग मशीन जे आहे ते आणलं गेलेलं नव्हतं. आपण या ठिकाणी पाहतो आहोत हे आहे टनेल बोरिंग मशीन. म्हणजे या ठिकाणून हे डोंगराला बोगदा करत जाणार आहे आणि त्यानंतर तो आता आपण प्रियदर्शनी गार्डनच्या इथे आहोत आणि हा बोगदा जो आहे तो गिरगाव चौपाटीच्या इथं बाहेर पडणार आहे. आपण पाहतो आहोत की ही जी मशीन आहे हिला टनल बोरिंग मशीन असं म्हणतात. चायनीज कंपनीच्या वतीनं ही बोरिंग मशीन जी आहे ती आपल्याला उपलब्ध झालेली आहे. याला भारतामध्ये नाव देण्यात आलेलं आहे ते मावळा, अतिशय मराठमोळं असं नाव देण्यात आलेलं आहे. आता आपण जो बघतो आहे हा लॉन्च पॅड जो आहे तो तयार करण्यात आलेला आहे. मोठा जो आपण व्यास बघतो आहे समोरचा त्याच्या समोर कटर लावलं जाणार आहे आणि ते कटर हळूहळू या ठिकाणी डोंगराला पोखरत आतमध्ये जाणार आहे. हा जो वर्तुळाकार तुम्ही बघता आहात मशीन, ते मशीन जे आहे ते लॉन्च पॅड आहे. याच्या तोंडावर जे आहे ते कटर लागणार आहे जे कापत कापत आतमध्ये जाणार आहे. तर याच्या मागच्या बाजूला जे तुम्ही बघता आहात त्याला लॉन्च पॅड म्हणतात. या कटरला जी काही ऊर्जा लागणार आहे, जी काही वीज लागणार आहे त्या विजेचा पुरवठा करण्याचं काम हे या ठिकाणी केलं जाणार आहे. या बोगद्याच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचं काम जे आहे ते इथं झालेलं आहे. ही मशीन या ठिकाणी आणण्यासाठी आणि तिला लॉन्च करण्यासाठी सुद्धा एक खूप मोठं काम जे आहे ते करावं लागतं.
आणि इथे या ठिकाणी तुम्ही बघता आहात की ही मशीन आता या ठिकाणी लावण्यात आले. या महिन्याच्या अखेरीस पर्यंत या बोगद्याच्या कामाला सुरुवात होणार आहे. म्हणजे मावळा त्याला ज्या कामासाठी इथं आणण्यात आलेला आहे त्या कामाला सुरुवात करेल. दोन मोठे बोगदे जे आहेत ते या ठिकाणी तयार करण्यात येणार आहे. येण्या आणि जाण्यासाठी असे दोन वेगवेगळे बोगदे असणार आहेत आणि प्रत्येकी तीन लेनचे हे रस्ते असणार आहेत. म्हणजे एका बोगद्यातून तीन गाड्या एका वेळेला येऊ शकतील आणि तीन गाड्या जाऊ शकतील. म्हणजे एकूण दोन बोगदे तयार केले जाणार आहेत आणि त्याची कॅपॅसिटी जी आहे ती सहा गाड्यांची इतकी असणार आहे. एक मोठा स्ट्रेच जो आहे तो हा बोगदा जो आहे केला जाणार आहे. अतिशय महत्वाची यंत्रणा जी आहे ती आणण्यात आलेली आहे आणि भारतामध्ये आतापर्यंत बोगदा करण्यासाठी ब्लास्ट केले जायचे किंवा इतर मशीनचा वापर केला जायचा, परंतु पोखरत जाणारी म्हणजे टनल बोरिंग मशीन जी आहे इतक्या मोठ्या व्यासाची, याचा व्यास साधारणतः 12.58 मीटर इतका मोठा आहे आणि त्यामुळे ही इतकी मोठ्या आकाराची बोरिंग मशीन ही पहिल्यांदाच भारतात आणली गेलेली आहे आणि त्यामुळे भारताच्या दृष्टीनं हे एक महत्वाचं आश्चर्य आहे असं म्हणायला हरकत नाही. मुंबई तील अतिशय महत्वाकांक्षी असलेल्या प्रकल्पाचा एक महत्वाचा भाग हा तुम्ही इथं या टनेल बोरिंगच्या मशीनच्या माध्यमातून बघू शकता आहात. महाकाय अशा या मशीनचं नाव सुद्धा विशेष आहे, मावळा असं नाव देण्यात आलेलं आहे. या कोस्टल रोडच्या प्रकल्पाचा चौथा टप्पा हा फार महत्वाचा आहे आणि तितकाच तो वैशिष्ट्यपूर्ण सुद्धा आहे. या चौथ्या टप्प्यामध्ये टेकडीतून दोन बोगदे तयार केले जाणार आहेत आणि त्या वैशिष्ट्यपूर्ण कामाविषयी या प्रकल्पाचे संदीप सिंग यांनी अधिक माहिती दिली. व्यवस्थापक आहेत ते, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ. आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे त्यांच्याशी बोलूया. हा सागरी महामार्ग जो आहे तो चार टप्प्यांमध्ये विभाजित करण्यात आलेला आहे, ज्यापैकी चौथा टप्पा जो आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे. प्रिन्सेस फ्लायओव्हर जो आहे तिथून ते प्रियदर्शनी गार्डनपर्यंतचा हा जो पुढचा टप्पा आहे, त्या टप्प्याचे प्रोजेक्ट मॅनेजर संदीप सिंग सर आपल्याबरोबर, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. सर, ये बताइए की आपके अंडर जो पॅकेज 4 है इसमें क्या क्या चीजें इन्क्लूड है और कितना बड़ा काम है ये? पैकेज 4 ये बेसिकली हमारा टनल प्रोजेक्ट, ये जैसा कि आपको मालूम है कोस्टल रोड प्रोजेक्ट है और इसमें इस पैकेज में बेसिकली ये टनल आता है और दूसरे पैकेज में ब्रिज आता है. तो इसका मेन पर्पज़ है टनल बनाने का और प्रोजेक्ट चालू होने के बाद में टनल, जैसे ये टनल स्टार्ट हो जाएगा तो तकरीबन एक साल के अंदर में हमारा एक ड्राइव खत्म होता है और दूसरे साल में दूसरा ड्राइव होगा और उस बीच बाकी के काम भी चल रहे होंगे. तो ऑल इन ऑल जो प्रोजेक्शन था पोर्ट के डिले के बाद, जो कि पहले दिसंबर 22 था लेकिन अभी ये जुलाई 23 तक आ रहा है, ये स्टेटस था. तो ये टनल और बाकी जो प्रोमेनेड है इसकी क्या खासियत बताएंगे, किस तरीके से होंगे, कितनी लेन होंगे इसमें, कितनी गाड़ियां पास हो पाएगी, कितने मीटर का ये स्ट्रेच है पूरा? टोटल 4 किलोमीटर का स्ट्रेच है पैकेज 4 और टोटल प्रोजेक्ट तो खैर 10 किलोमीटर का है, ये 4 किलोमीटर का है. इसमें आपके बेसिकली तीन लेन्स आती हैं, जो कि एक टनल में 3 लेन है और दूसरे टनल में भी 3 लेन आती हैं. मुंबईच्या या कोस्टल रोड विषयी अधिक जाणून घेऊया आपण, त्याआधी एक छोटासा ब्रेक, लगेच भेटू. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. मुंबईचा कोस्टल रोड या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा स्वागत. या कोस्टल रोडच्या प्रकल्पामध्ये पहिला टप्पा सुद्धा विशेष आहे, तो याकरता कारण या पहिल्या टप्प्यामध्ये वळणदार रस्ते सुद्धा आहेत जे बांधण्याचं आव्हान आहे. त्याच्या बरोबरीने बहुमजली मार्गिका सुद्धा आहेत. तर त्याचं काम कसं होतं या सगळ्याविषयी आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांनी. आज आम्ही तुम्हाला सफर करवत आहोत ते मुंबईतल्या अतिशय महत्वाच्या आणि महत्वाकांक्षी अशा प्रकल्पाची, ती म्हणजे सागरी सेतू महामार्गाची. आपण सध्या उभा आहोत खरं तर समुद्रावर, परंतु पुढच्या काही वर्षात इथे एक मोठा रस्ता तयार होणार आहे ज्याला अमरसन्स इंटरचेंज असं म्हणतात. चार रस्ते असणार आहे त्याचे आणि समुद्राच्या अगदी वर इथं जे काम जे आहे ते तुम्ही बघता आहात. या ठिकाणी टनलिंगचं काम सुरू आहे. आम्ही आत्ता समुद्रावर आहोत. अतिशय महत्त्वाकांक्षी आणि मोठा असा हा प्रकल्प आहे. हा प्रकल्प तसा फार मोठ्या किलोमीटरचा नसला तरीसुद्धा हा अतिशय महत्त्वाचा आणि मुंबईच्या पश्चिम परिसरातील जी वाहतूक कोंडी होते त्या कोंडीला फोडणारा असणार आहे. साधारणतः हा मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत येणारा हा जो भाग आहे हा प्रिन्सेस स्ट्रीटपासून सुरू होतो तो वरळी बांद्रा सिलिंगपर्यंत जाऊन पोहोचणार आहे. साधारणपणे 1200
12,721 कोटीचा हा प्रकल्प असणार आहे, ज्यापैकी 20% काम जे आहे ते पूर्ण झालेलं आहे आणि आतापर्यंत 1,300 कोटी रुपयांचा खर्च जो आहे तो करण्यात आलेला आहे. मध्यंतरी काही कोर्ट केसमुळे आणि त्याचबरोबर कोरोनाच्या कालावधीमध्ये सामान व्यवस्थित पोहोचू न शकल्यामुळे हा प्रकल्प थोडासा उशिरा पूर्ण होतोय, परंतु तरीही जुलै 2023 पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होईल अशी माहिती महानगरपालिकेच्या वतीनं देण्यात आलेली आहे. हा मधल्या टप्प्याचे काम SCC आणि त्याचबरोबर LNT या दोन कंपन्या करत आहेत. आत्ता आपण जिथे उभा आहोत याला पॅकेज 1 असं म्हणतात आणि अमरसन्सपासून हे पॅकेज 1चं काम सुरू होईल, तर ते लवग्रोव पंपिंग स्टेशनपर्यंत जाणार आहे. या टप्प्यामध्ये महत्त्वाचे भाग असणार आहे तो एलिव्हेटेड ब्रिज आणि त्याचबरोबर दोन महत्त्वाचे इंटरचेंज म्हणजे नागमोडी वळणाचे रस्ते, आणि तो महत्त्वाचा भाग जो आहे तो या प्रकल्पामध्ये आहे. त्यापैकी अमरसन्स इथला जो इंटरचेंज आहे त्याच्यावर आपण उभा आहोत आता, आणि त्याचं काम जे आहे ते इथून सुरू होणार आहे. आणि त्याचबरोबर अतिशय महत्त्वाचा भाग म्हणजे इथे इंटरचेंज असणार आहे, मोठे रस्ते इथं तयार होणार आहे आणि त्यानंतर वरळीच्या लवग्रह पंपिंग स्टेशनपर्यंतचा हा प्रकल्प असणार आहे. LNT कंपनीच्या वतीनं हा प्रकल्प केला जातो आहे. साधारणपणे रस्त्यापासून 250 मीटर आतमध्ये समुद्रामध्ये भरणी टाकून इथं रस्ते तयार केले जाणार आहे, प्रोमोनेट तयार केले जाणार आहे, लोकांना येण्यासाठी फिरण्यासाठी जागा ठेवण्यात येणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे की एक मोठी हिरवळ जी आहे ती निर्माण करण्याचा प्रयत्न या प्रकल्पाच्या माध्यमातून केला जाणार आहे. त्यामुळे एकीकडे समुद्रापासून आपण समुद्रामध्ये भरणी करतोय त्यामुळे समुद्राचं नुकसान होत आहे असा आरोप केला जातोय, तर दुसरीकडे महानगरपालिकेचा दावा मात्र आहे की या प्रकल्पामुळे प्रदूषण कमी होणार आहे, वाहतुकीची कोंडी कमी होईल आणि त्याचबरोबर पर्यावरणाचं नुकसान होणार नाही कारण आम्ही मोठ्या प्रमाणावर हिरवळ तयार करणार आहोत. एकूणच मुंबईच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाकांक्षी आणि महत्त्वाचा असा हा सागरी महामार्ग प्रकल्प जो आहे त्या प्रकल्पाची आज तुम्ही पाहणी करत आहात. तो प्रकल्प नेमका कसा असणार आहे हे तुम्ही आम्ही जे आहे ते तुम्हाला या निमित्तानं दाखवतो आहोत. मुख्यमंत्र्यांचं ड्रीम प्रोजेक्ट म्हणून कोस्टल रोडकडे पाहिलं जातं आणि लवकरात लवकर हा कोस्टल रोड पूर्ण होईल, तो मुंबईकरांच्या सेवेत दाखल होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते, त्या अनुषंगाने काम केलं जात आहे. कसा असणार आहे हा कोस्टल रोड आणि काय आव्हानं असणार आहेत या सगळ्याविषयी आपण पाहत होतो, बघत होतो. या विशेष कार्यक्रमामध्ये इथेच थांबतोय. पहा फक्त न्यूज 18.